लीला चिटणीस अस्सल अभिनयामुळे स्वतःचे आगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री लीला चिटणीस। लीला चिटणीस यांचा जन्म मुंबई येथे 30 सप्टेंबर 1912 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। कॉलेजचे शिक्षण घेत असताना त्यांचा परिचय अमेरिकेवर नुकतेच आलेल्या डॉक्टर चिटणीस यांच्याबरोबर झाला आणि लवकरच त्यांचा विवाह झाला। डॉक्टर चिटणीस यांचे संबंध तत्कालीन समाजसुधारक, क्रांतिकारक व राजकीय पुढाऱ्याबरोबर होते। ते वृत्तपत्र चालवित असत। साहजिकच लीला चिटणीस आपोआप त्यांच्या कामात ओढल्या गेल्या, पण काही काळानंतर डॉक्टर चिटणीस यांच्या घरी आर्थिक ओढाताण सुरू झाली। तोपर्यंत लीलाबाईचे शिक्षण BA पर्यंत झाले होते। डॉक्टर चिटणीस यांचे नाट्य मन्वंतर या नाट्यसंस्थेशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते। या संस्थेत लीला चिटणीस यांना आंधळ्याची शाळा, लपंडाव, उसना नवरा वगैरे नाटकात काम मिळाले। त्यांचा आवाज चांगला असल्यामुळे त्यांनी नाटकात गायनही केले। नाटकात लोकप्रियता लाभल्यानंतर त्यांनी धुवाधार या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका केली, पण त्यांच्या अभिनयाला खरी पावती मिळाली ती विनायक यांचा दिग्दर्शित छाया या हिंदी हिंदी आणि मराठी चित्रपटामुळे। प्रभात फिल्म कंपनीचा वाहा, नंतर मिनर्वा मोहिटोनचा जेलर, नंतर रणजित फिल्म कंपनीचा संत तुलसीदास वगैरे मान्यवर हिंदी चित्रपट कंपन्याकडे काम करून त्यांनी साऱ्या भारतभर लोकप्रियता मिळवली। संत तुलसीदास हा मराठी चित्रपट तयार झाला होता। लीला चिटणीस यांचे गाणे आणि अभिनय यामुळे त्यांना बॉम्बे टॉकीज या तत्कालीन संस्थेने पाचारण केले। तिथे त्यांची सदाबहार अभिनेता अशोक कुमार यांच्याशी जोडी जमली। त्यांनी कंगन, बंधन, झुला, आझाद या चित्रपटात एकत्रित काम केले। डोळ्याने अभिनय कसा करायचा हे मी लीला चिटणीस यांच्याकडून पहिल्यांदा शिकलो, असे अशोक कुमार म्हणायचे। याच काळात लीला चिटणीस यांनी अर्धांगी हिंदी मराठी चित्रपटात काम केले। बॉम्बे टॉकीजचा आझाद या चित्रपटात ऐन तारुण्यात असताना त्यांनी काळ्या केसांना पहिल्यांदा पांढरा रंग लावला। त्यानंतर कधी नायिका तर कधी चरित्र नायिका म्हणून त्यांनी हिंदी मराठी चित्रपटात काम केले। बिमल रॉय दिग्दर्शित मा या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली आईची। ती भूमिका हृदय हेलावणारी होती। 1941 साली लक्स साबणाच्या जाहिरातीत मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत। लीला चिटणीस या हिंदी सिनेमासृष्टीत अधिक काळ रमल्या। 1980 साली दिग्दर्शित झाला रामू तो दिवाना हा त्यांचा शेवटचा चित्रपट। दिलीप कुमार, राजकुमार, मनोज कुमार, राजेंद्र कुमार या साऱ्या कलावंतांबरोबर त्यांनी काम केले। एक होता राजा, प्रेम आंधळा असतं, आधी कळस मग पाया या मोजक्यात मराठी चित्रपटात त्या दिसल्या। 1955 साली आजही आज की बात या हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला। चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धीचे वलय कमी होऊ लागल्यानंतर त्या काही काळ अमेरिकेमध्ये गेल्या, पाळणाघर चालू लागल्या, पण तिथे त्यांचे मन रमेणा पुन्हा भारतात आले आणि 1981 साली चंदेरी दुनियेत हे आत्मवृत्त त्यांनी लिहिले। ते खूप गाजले, तरीही त्यांच्या वाट्याला भूमिका येणार नाही। लता नेत्या भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाल्या अशा आहेत लीला चिटणीस।